वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। स्वातंत्र्याला 74 वर्ष पूर्ण झाली तरी काही दुर्दैवी नागरिकांकडे जन्मदाखले सुद्धा नाहीयेत। महाराष्ट्राची उपराजधानी आणि भारताचा भौगोलिक मध्यबिंदू असलेल्या नागपूर शहराच्या मधोमध एक टोली वस्ती आहे। इथल्या मुलांकडे ना जन्माचे दाखले आहेत ना शिक्षणाच्या संधी आणि त्यामुळे त्यांच्या नशिबी येतं ते कचरा वेचण्याचं काम। पाहूयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। सरकार तो एकदमच दुर्लक्ष आहे, कारण का आम्हाला एकदम मागाडे समाजला काहीच आरक्षण नाही, आरक्षण बी नाही काही। आपल्याला आमच्या समाजला मतलब आम्ही कुठं ड्युटीला जाऊन आलो तर आम्हाला ड्युटी शिक्षणच नाही तर ड्युटी कुठून देईन आम्हाला। नेता गीता कुठून येत नाही, इलेक्शन झालं तर एकदम गेले, जसे गेले तसे ते वापस येत नाहीत। या वस्तीतील पोरांना दिवसभर टवाळक्या करणं, व्यसनं करणं, चोऱ्या करणं आणि भीक मागणं एवढंच काम असतं। मात्र काही मुलं यातून बाहेर पडतायत, कारण त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलंय। दाखले नसले तरीही आवड असल्यानं काही मुलं नाईट स्कूलमध्ये जाऊन शिकतायत। काय कळत नाही इथल्या इथल्या लोकांना, कोणी मार्गदर्शन करायला कोणीच नाही आहे, आणि इथल्या लोकांना मार्गदर्शन नाही केल्यामुळे त्यांना माहीत तर नाही की नोकरी कुठं द्यायची, नोकरीचं प्रशिक्षण कुठं द्यायचं, या कुठं नोकरीला इंटरव्ह्यूला कुठं जायचं हे तर कॉन्फिडेंट नाही। त्यांना घरीच राहूशे वाटते, त्यांना काम करूशे नाही वाटत, काही नाही वाटत की आपण भी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलो पाहिजे, कधीच नाही वाटत। कारण का नाही वाटत, कारण की यांना कोणी सांगणवाला नाही। सर म्हणत होतं मले काय इस्कुलात जाते का, सर म्हणलो नाही जात मी इस्कुलात, नाव ॲडमिशन देऊ करून का, मी म्हणत होतो पहिले नाही, मग मम्मी पप्पा विचारलं घरी, मम्मी म्हणलो इस्कुलात नाव टाकतो मी शाळेत। वस्तीतल्या काही अशा मुली आहेत ज्यांना शिकण्याची आऊस तर आहे पण शाळा लांब आहे, आणि काहींचे कारण आहेत की मम्मी पप्पा जाऊ देत नाही, कोणी म्हणतात शिकू देत नाही, आणि कुणाची आवडच नाही शिक्षणात, असे पण आहेत। या टोलीत एक अवलिया आहे, त्याचं नाव खुशाल ढाक। गेल्या 17-18 वर्षांपासून तो वस्तीतील मुलांच्या शिक्षणासाठी झटतोय, कचरा वेचणाऱ्या मुलींना शिलाई मशीनचं प्रशिक्षण देतोय, वाचनालय उघडून मुलांना शिक्षण देण्याचाही प्रयत्न करतोय। यांच्याकडे जन्माचे दाखले नाही, कारण घरी जन्मल्यामुळं यांच्या नोंदी करायच्या हे यांना कळत नाही किंवा यांना मार्गदर्शन मिळत नाही। साधारणतः यांच्यामध्ये जर लिटरसीचा जर आपण रेशो बघितला तर जवळपास नाहीच्या तुलनेमध्ये आहे। आजही इथले मुले खूपसे शिकत नाहीत, कचरा वेचायला आपल्या आई वडिलांसोबत ते निघून जातात सकाळला 4 वाजता, त्याच्यामुळे शाळा काय, अजूनपर्यंत खूपशा मुलांना शाळा माहीत आहे परंतु शाळेमध्ये जात नाहीत। अजूनपर्यंत फक्त निवडणुकीपुरतं हे मर्यादित असतं, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर अजूनपर्यंत यांना कुठल्या सुविधा मिळालेल्या नाही। तुम्ही जर या टोली वस्तीत गेलात तर आपण 21व्या शतकात राहतोय असं तुम्हाला वाटणारच नाही। तुम्ही म्हणाल राजकारणी काही करत नाहीत का, तर उत्तर आहे अजिबात नाही। केवळ निवडणुकीच्या काळात मतं मागायला येतात आणि पुढची 5 वर्ष इकडे फिरकतही नाहीत। मात्र टोली वस्तीत राहणारेही आपल्या समाजाचाच एक भाग आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे। प्रशासन दखल घेत नसेल तर ती दखल त्यांना घ्यायला लावणं हेच आमच्यासारख्या माध्यमांचं कर्तव्य आहे। संजय डाफसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर।